नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण संधी नावाचं व्याकरणातील प्रकरण अभ्यासत आहोत. मित्रांनो, या संधीचा अभ्यास करत असताना आपण जे संधीचे तीन प्रकार आहेत, स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी, यापैकी स्वर संधी आणि व्यंजन संधी याचा आढावा वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे. आज आपल्याला तिसऱ्या प्रकाराकडे वळायचं आहे, ज्याचं नाव आहे विसर्ग संधी. मित्रांनो, आता विसर्ग संधी म्हणजे काय, तर आपण एका व्हिडिओमध्ये विसर्ग संधीची व्याख्या पाहिली होती. बघा, संधी होत असताना दोन पदांना जोडलं जातं किंवा सांधलं जातं. संधी होत असताना पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण जर विसर्ग असेल आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण जर स्वर किंवा व्यंजन असेल, तर त्या ठिकाणी होणाऱ्या संधीला आपण विसर्ग संधी म्हणतो. म्हणजे विसर्ग संधीचा नियम काय आहे, तर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण हा विसर्ग असला पाहिजे. आता विसर्ग म्हणजे काय, तर दोन आपण डिंब देतो, म्हणजे क अ आ ई मध्ये आहा शेवटला जे आहे, अम आहा, आहा मध्ये दोन डिंब जे आहेत समोर, एका खाली एक, दोन डॉट जे आहेत, तर त्याला काय म्हणतो आपण, विसर्ग म्हणतो. तर हा विसर्ग हा पहिल्या पदाचा अंतिम वर्ण किंवा शेवटचा वर्ण असला पाहिजे आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण मात्र स्वर असू शकतो किंवा व्यंजन असू शकतो, म्हणजे दोन्ही चालेल, स्वर चालेल व्यंजन चालेल, पण पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण मात्र विसर्गच असला पाहिजे, तरच विसर्ग संधी होते. हे आपण मागच्याही एका व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहिलं होतं. आज आपल्याला या विसर्ग संधी कोणकोणत्या पद्धतीने होते याचा विचार करायचा आहे. तर विसर्ग संधीचे जे वेगवेगळे नियम आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. बघा, विसर्ग संधी म्हणजे काय एकदा कळालं आणि मग विसर्ग संधीचा आपण पहिला नियम बघूया. पहिला नियम विसर्ग संधीचा आहे विसर्ग उकार संधी, म्हणजे नियमाचं नाव आहे विसर्ग उकार संधी. आता हा नियम कसा आहे बघा, पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण जो विसर्ग आहे त्या विसर्गाच्या पाठीमागे अ असेल, म्हणजे विसर्गाच्या पाठीमागे अगोदर काय असलं पाहिजे, अ असलं पाहिजे. म्हणजे पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण विसर्ग असेल, त्या पाठीमागे जर अ असेल आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण जर मृदू व्यंजन आलं, याच्यासाठी आपल्याला मृदू व्यंजन, कठोर व्यंजन ही संकल्पना मागच्या काही व्हिडिओमध्ये व्यंजन संधीची आपण अभ्यासली होती, आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण विसर्ग आहे, त्याच्या पाठीमागे अ आलेला आहे आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण जर मृदू व्यंजन असेल तर विसर्गाचा उ होतो आणि तो मागच्या अ मध्ये मिसळून त्या दोहोच्या ऐवजी ओ होतो आणि संधी होते, याला विसर्ग उकार संधी म्हणतात. आता हे बारकाईने लक्षात घ्या की नेमकं काय करायचंय. बघा की पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण विसर्ग आहे, त्याच्या पाठीमागे अ आलेला आहे आणि अ आल्यामुळं काय झालं, आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण हा मृदू व्यंजन आलेला आहे, याच्यामुळं काय होतं, तर विसर्गाचा उ होतो. आता विसर्गाचा उ झाला इथपर्यंत ठीक आहे, पण आपण उ केल्याच्या नंतर अजून एक स्टेप करावी लागते, कारण पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण विसर्ग, त्याचा उ झाला, त्याच्या मागे अ आला, आता अ मध्ये उ मिसळू शकत नाही. मग स्वर संधीचा आपण एक प्रकार बघितला होता बघा, कुठला, गुणसंधी नावाचा. गुणसंधीचा जो प्रकार होता तर तो काय सांगत होता, गुणसंधीनुसार गुणसंधीमध्ये काय सांगितलं होतं, अच्या पुढं किंवा आच्या पुढं जर ई ई आलं तर त्याचा दोहोच्या ऐवजी ए होतो आणि जर अ आणि आच्या पुढं जर उ आला तर त्याचा काय होतो, ओ होऊन संधी होते. म्हणजे इथं काय होणार, इथं विसर्गाचा उ झाल्यामुळं अ आणि उ एका पाठीमागे एक आले, त्या दोहोलाही आपण डिलीट करायचं, कमी करायचं आणि त्याच्याऐवजी अच्या समोर उ आला म्हणजे काय घ्यायचं, ओ घ्यायचं आणि संधी करायची. म्हणजे या ठिकाणी ही जी संधी आहे हिला काय म्हटलं जातं, तर विसर्ग उकार संधी असं म्हटलं जातं. एक उदाहरण घेऊया म्हणजे आपल्याला हे अगोदर अगदी स्पष्ट होऊन जाईल. बघा, यश अधिक धन. आता यश जो शब्द आहे ना, तो यश शहामृगाचा श असं नाही आहे आणते, म्हणजे मराठीमध्ये जरी असलं तर मुळामध्ये हा शब्द जो आहे तो संस्कृतमधून आलेला आहे आणि संस्कृतमध्ये विसर्ग असलेले शब्द मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जात होतो. मराठीची
किंवा हिंदी असेल तर ज्या देवनागरी भाषेत याच्यावर संस्कृतचा फार मोठा प्रभाव आहे किंवा संस्कृत प्राकृत अपभ्रंश अशा ते निर्माण झालेले असं जे मानलं जातं तर त्याच्यानुसार संस्कृतमधून तत्सम शब्द फार मोठ्या प्रमाणात आपण मराठीमध्ये घेतलेले आहेत काही तद्भव शब्दसुद्धा घेतलेले आहेत तर यश असा तो शब्द आहे यश हां तर तो विसर्ग आहे ज्याचा उच्चार ह असा होतो जो कंठ आहे तर या ठिकाणी यश अधिक म्हणजे धन म्हणजे पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण हा विसर्ग आहे आणि त्याच्या मागे यश हा शब्द असल्यामुळे अ आलेला आहे श अधिक अ आणि पुढे विसर्ग आलाय आणि दुसरा पद जे आहे त्याचा पहिला वर्ण हा ध आहे धनुष्याचं ध म्हणजे काय झालेलं आहे ध हे मृदू व्यंजन आहे पुढे मृदू व्यंजन आलेलं आहे मग जर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण विसर्ग असेल त्याच्या पाठीमागे अ आलेला असेल पुढे मृदू व्यंजन आलेला असेल तर आपण काय करायचं विसर्गाचा ऊ करायचा आहे मग यश अधिक ऊ अधिक धन असा शब्द तयार झाला आता मागचा जो यश मधला श अ आहे तर त्या अच्या पुढे ऊ आल्यामुळे ह्या दोन्हीलाही आपण कमी करायचं आणि त्याच्याऐवजी ओ घ्यायचा आहे म्हणजे श मध्ये ओ मिसळेल शो होईल यशो आणि पुढे धन यशोधन असा शब्द तयार होईल म्हणजे यश यश अधिक धन बरोबर यशोधन आहे किंवा अध अध असा एक शब्द आहे अध अ ध आणि त्याच्या पुढे विसर्ग आणि त्याच्यामध्ये आपण जर वदन हे ॲड करायचं दोन शब्द पद मिसळून जर आपल्याला संधी करायची तर काय झालेलं आहे विसर्ग आहे विसर्गाच्या मागे अ आहे कारण ध आहे म्हणजे ध अधिक अ आहे आणि पुढं वदन व हा मृदू व्यंजन आहे मग विसर्गाचा ऊ होणार तो मागच्या अ मध्ये ऊ आणि अ या दोच्या ऐवजी या ठिकाणी तो ओ घ्यायचा म्हणजे काय होणार अ धो होणार ध मध्ये ओ मिसळणार धो आणि वदन अधो वदन अशा पद्धतीनं शब्द तयार होईल किंवा तेज अधिक निधी तेज तेजच्या पुढे विसर्ग आहे तेज दोन या ठिकाणी टिंब आहेत एका खाली आहेत तेज अधिक निधी मग इथेही विसर्ग आहे विसर्गाच्या मागे अ आहे विसर्गाच्या पुढे निधी अनुनासिक आलेला आहे अनुनासिक हे मृदू असतं ते काही कठोर असण्याचं कारण नाही कारण कठोर कोणते असतात पहिले दोन वर्ण पहिल्या पाच वर्गातले दोन दोन वर्ण क ख च छ हे जे आहेत ते आणि श श स हे जे खाली आहेत परत यरल व श मध्ये तर ते कठोर आहेत बाकीचे सगळे मृदू आहेत अनुनासिक आलेलं आहे आणि अनुनासिक आल्यामुळे ते मृदू व्यंजन समजायचं आणि मग आपण काय करायचं तेज अधिक निधी तर तेज जे आहे तर त्याचं काय करायचं जो करायचं का कारण विसर्गाच्या ठिकाणी ऊ घ्यायचं मागच्या अ मध्ये मिसळलं तो ओ झाला तेजो निधी किंवा तेज अधिक मंडप तर तेजो मंडप फुलराणी कवितेमध्ये आलेलं आहे बघा तेजो मंडप तर तेजो मंडप कशामुळे आला तेज अधिक मंडप म आलेलं आहे पुढं ज इकडं ज च्या पुढे विसर्ग आल्यामुळं ज मधलं अ आणि विसर्गाच्या जागेवर ऊ घेतल्यामुळं ओ झालं तेजो मंडप अशा पद्धतीनं शब्द तयार झाले किंवा तेजमय जे आहे तेजोमय अशा पद्धतीचा शब्द तयार होईल किंवा मन अधिक रंजन मन जे आहे माणसाचं तर ते मन नाही शब्द मन असा शब्द आहे संस्कृत मधला तर मन अधिक रंजन मनाचं जे रंजन होतं त्याच्यासाठी काय असतं किंवा नाव त्याला काय दिलं जातं तर विसर्ग आलेला आहे पुढे रंजन मध्ये र हा मृदू व्यंजन आलेला आहे म्हणून विसर्गाचा ऊ झाला मनचा न अधिक अ मधला अ आणि ऊ याचं ओ झालं मनोरंजन अशा पद्धतीचा शब्द तयार झाला तर या पद्धतीनं पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण विसर्ग असेल त्याच्या पाठीमागे अ आलेला असेल आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण लक्षात ठेवा की मृदू व्यंजन असेल तर या ठिकाणी काय होतं तर विसर्गाचा ऊ होतो तो मागच्या अ मध्ये मिसळतो म्हणजे अ आणि ऊ एकत्र केले जातात त्याचा ओ होऊन संधी होते त्याला या ठिकाणी विसर्ग उकार संधी असं या संधीला नाव आहे तर हा विसर्ग संधीचा पहिला नियम विसर्ग उकार संधी आता आपण विसर्ग संधीचा दुसरा नियम जो आहे तोही या व्हिडिओमध्ये पाहूया बघा त्याचं नाव आहे विसर्ग र संधी आता र हे व्यंजनांत आहे तर र र होऊन तिथं संधी होते नियम या ठिकाणी बघू म्हणजे आपल्याला कळेल की ही संधी कशी होते नियम असा आहे की पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण जर विसर्ग असेल आणि त्याच्या पाठीमागे अ आणि आ सोडून
म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त इतर स्वर आलेला असेल. एक लक्षात ठेवायचं, आणखीन एकदा लक्षातून जाईल त्याच्या अगोदर सांगतो, विसर्गाच्या मागे कधीच व्यंजन येत नाही, विसर्गाच्या मागे नेहमी स्वरच येत असतो. हा नियम आहे. विसर्ग हा स्वरालाच लागून येतो, स्वरानंतरच विसर्ग येतो. विसर्गाच्या पाठीमागे कधीच व्यंजन असा एकही शब्द नाही मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये की विसर्गाच्या पाठीमागे व्यंजन आलेलं आहे. विसर्गाच्या पाठीमागे नेहमी स्वरच असतो हे आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. विसर्गाच्या पाठीमागे जर अ असेल तर आपण मागचा नियम बघितला. आता विसर्गाच्या पाठीमागे अ आणि आ यांच्या व्यतिरिक्त जर इतर स्वर आला, म्हणजे ऊ आला, ई आला, ए आला, काहीही हो, विसर्गाच्या पाठीमागे जर, म्हणजे पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण जर विसर्ग असेल आणि त्याच्या पाठीमागचा वर्ण जर अ आ व्यतिरिक्त स्वर असेल आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण जर मृदू वर्ण असेल, मृदू वर्ण म्हटलंय, आता मृदू व्यंजन नाही, मृदू वर्ण म्हणजे स्वर आले, व्यंजन आले, मृदू व्यंजन आले आणि स्वर सुद्धा त्याच्यामध्ये आले जर असेल तर विसर्गाचा र व्यंजनांत र होऊन संधी होते, याला विसर्ग र संधी असं म्हणतात. म्हणजे परत एकदा नियम बघा की विसर्ग पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण जर विसर्ग असेल, त्याच्या पाठीमागे अ आ व्यतिरिक्त इतर स्वर आलेला असेल आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण जर मृदू वर्ण असेल तर विसर्गाचा र होऊन संधी होते, याला विसर्ग र संधी असं म्हणतात. आता याची काही उदाहरणं आपल्याला बघितली की आपल्याला लक्षात येईल की विसर्ग र संधी कशी होते. बघा, उदाहरणार्थ नी अधिक अंतर, नीच्या पुढे विसर्ग आहे, नची वेलांटी ही पहिली आहे, नी अधिक अंतर, नी अधिक अंतर. आता काय झालेलं आहे, नी मध्ये विसर्ग शेवटला आलेला आहे, विसर्गाच्या अगोदर कोणता वर्ण आहे, न अधिक ई अधिक विसर्ग असा आहे तिथं. म्हणजे नीची फोड केल्याच्या नंतर न अधिक ई म्हणजे ई आहे निसर्गाच्या विसर्गाच्या अगोदर आणि विसर्गाच्या अगोदर नी आहे आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण काय आहे, अंतर अ आहे, म्हणजे अ आहे म्हणजे काय, तो मृदू वर्ण आहे. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण असला तरी चालू शकतो, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. पण पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण हा म्हणजे विसर्गाच्या अगोदरचा जो वर्ण आहे तो मात्र अ किंवा आ नसला पाहिजे, एवढाच नियम आहे. तर नी अधिक अंतर, न अधिक ई अधिक विसर्ग, पुढं अंतर मधलं अ आहे, मग काय झालं, नियम असा आहे की विसर्गाचा र होऊन संधी होणार. मग विसर्गाचा आपण र केला तर काय होईल, नीर नीर असा शब्द तयार होईल, हा लंगड र किंवा व्यंजनांतर. आणि अंतर हे अंतर मधलं अन जे आहे तर ते कशामध्ये मिसळेल, र मध्ये, निरंतर अशा पद्धतीचा तो शब्द तयार होईल. म्हणजे नीर नी अधिक अंतर बरोबर निरंतर, किंवा दू अधिक जन, दू त्याच्या पुढे विसर्ग आहे म्हणजे काय, की पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण हा विसर्ग आहे, त्याच्या पाठीमागे ऊ आला, दू आला म्हटल्यावर द अधिक ऊ, आणि पुढं काय आलेलं आहे, जन आलेलं आहे, ज हे मृदू व्यंजन आहे आणि त्याच्यामुळं विसर्गाचा र होणार, तर ते काय होणार, दूर र येणार आणि जन. आता र ज मध्ये मिसळलं की काय होणार, त्याचं रफाड तयार होणार, कारण याच्या अगोदरही सांगितलं होतं की आद्य र जेव्हा येतं, र ज अ असंच तीन जर वर्ण एकत्र केले तर रज असा शब्द तयार होईल, म्हणजे दुर्जन नावाची संधी तिथं तयार होईल. किंवा बही अधिक अंग, बही बही म्हणजे बाहेरचं, बहीच्या मध्ये ई आहे शेवटला आणि त्याच्या पुढे विसर्ग, म्हणजे विसर्गाच्या अगोदर ई आहे आणि पुढे अंग आहे, तर अंग मध्ये अन आहे परत, तर या ठिकाणी काय होईल, तर पुढं मृदू वर्ण आला त्याच्यामुळं या ठिकाणी विसर्गाचा काय होईल, र होईल. आणि मग बहिरंग, बहिरंग होईल, र मध्ये पुढचं अम मिसळलं, रंग, बहिरंग हा शब्द आहे, बहिरंग नाहीये, बहिरंग असा शब्द तयार होईल. तर तो कशामुळं झाला, तर या विसर्ग र संधीमुळे झाला. याचे काही अपवाद आहेत, म्हणजे एक थोडीशी काही शब्दाच्या बाबतीमध्ये विसर्ग र संधी थोडी वेगळी होते, तर तेही आपल्याला माहीत असलं पाहिजे. बघा, ज्या वेळेला विसर्ग पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण विसर्ग येतो आणि त्याच्या पाठीमागे अ आ सोडून इतर स्वर येतो आणि जेव्हा समोर जे मृदू वर्ण येतो त्यावेळेला आपण काय म्हटलेलं आहे की विसर्गाचा र होऊन संधी होते. पण एक काही शब्द असे आहेत अपवादात्मक, तर त्यांच्या ठिकाणी थोडंसं वेगळं एक नियम होतो. बघा, जर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण विसर्ग असेल, त्याच्या पाठीमागे ई आलेला आहे,
त्याचं एक उदाहरण आपण घेऊया म्हणजे आपल्याला ते ताबडतोब लक्षात येईल बघा नी अधिक रस नी नीच्या पुढे काय आहे विसर्ग आहे म्हणजे काय झालेले इथं पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण हा विसर्ग आहे त्याच्या पाठीमागे ई आहे म्हणजे आपल्या नियमात बसतो नी विसर्ग रस संधीचा पण पुढे काय झालेले आहे रस नी अधिक रस रस शब्द आलेला आहे म्हणजे विसर्गाचा र व्हायचा तर समोर सुद्धा एक र आहे आणि मग दोन र एकत्र येऊन र असं काही होत नाही कारण डबल र होऊ शकत नाही म्हणून अशा परिस्थितीमध्ये जर विसर्गाच्या पाठीमागे अ आ सोडून इतर स्वर आलेला असेल आणि पुढे जर पहिला वर्ण र आला तर या ठिकाणी दोन र न होता विसर्गाचा र होतो पण ते नीर रस होईल तर विसर्गाचा पहिला जो र आहे ज्याचा र झालेला आहे तो विसर्ग नाहीसा होतो र नाहीसा होतो आणि नीची जी ई रस्व आहे तर ती दीर्घ होते म्हणजे बदल असा होतो की विसर्ग नाहीसा होऊन त्याच्या मागचा जो स्वर आहे तो दीर्घ वापरला जातो तर तो नीरस शब्द तयार होईल पण नीची वेलांटी ही दीर्घ होईल पहिली नी जी आहे नुसतं नी तर त्याच्यामध्ये ती रस्व होती पण र हा विसर्गाच्या ऐवजी येण्याच्या ऐवजी इथं विसर्ग नाहीसा झाला आणि तिथं काय झालं या ठिकाणी वेलांटी दुसरी झाली म्हणजे दीर्घ या ठिकाणी तो स्वर झाला आणखीन एक उदाहरण घेऊ बघा नी अधिक रव नी नी मध्ये सुद्धा पहिली वेलांटी आहे नीला नी आणि विसर्ग आहे पाठीमागं विसर्गाच्या पाठीमागं ई आहे पण पुढं रव आला म्हणजे र आला त्याच्यामुळं काय झालं इथं विसर्गाचा र होणार नाही तर विसर्ग डिलीट होणार नष्ट होणार आणि त्याच्याऐवजी प्रक्रिया अशी होणार की त्याच्या पाठीमागचा जो स्वर होता ई तर तो काय करणार दीर्घ घेतला जाणार म्हणजे नीरव शब्दामध्ये ई हा दीर्घ होणार तर अशा पद्धतीनं विसर्ग रसंधी होते म्हणजे विसर्ग रसंधीमध्ये काय आहे तर विसर्गाच्या पाठीमागे जर अ आ सोडून इतर स्वर आला आणि विसर्गाच्या समोर म्हणजे दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण जर मृदू वर्ण आला तर विसर्गाचा र होऊन संधी होते तर अशा पद्धतीनं या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण दोन या ठिकाणी विसर्ग संधीचे नियम बघितले एक म्हणजे विसर्ग उकार संधी दुसरी आहे विसर्ग र संधी याच्या व्यतिरिक्त काही विसर्ग संधीचे नियम आहेत तर त्याचा आढावा आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये घ्यायचा आहे सध्या तूर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार।